नमस्कार ट्रेडर्स, ऑप्शन ट्रेडिंगच्या बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतच्या फ्री ट्रेडिंग कोर्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वीकेंडला ऑप्शन ट्रेडिंग रिलेटेड एक स्ट्रॅटेजी शिकवत असतो. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी आणि स्टॉक्स या सगळ्यांमध्ये अतिशय मदत करते. स्ट्रॅटेजी आपल्या स्कॉल्पिंगसाठी, इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या स्ट्रॅटेजी या आपल्या 100 ट्रेडर चॅनलचा ट्रेडमार्क आहे. या स्ट्रॅटेजी तुम्हाला यूट्यूबवर किंवा ऑनलाईन ऑफलाईन अन्य कोणत्या माध्यमातून कुठेही बघायला शिकायला मिळणार नाहीत. त्यामुळे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, ज्यांना कोणाला ऑप्शन ट्रेडिंगचा हा फ्री कोर्स करायचा आहे अशा लोकांना आपला चॅनल रिकमेंड करायला विसरू नका. तर आज आपण बँक निफ्टीसाठी जी एक स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. बँक निफ्टी म्हणजे आपला ऑप्शन ट्रेडिंगमधला सगळ्यात वॉलाटाईल असा इंडेक्स आहे. तर याच्यामध्ये काम करताना आपल्याला स्टॉप लॉसची खूप काळजी घ्यावी लागते आणि टार्गेटसुद्धा टाईम टू टाईम बुक करायला आपल्याला यायला पाहिजे. तर आजची आपली ही जी बँक निफ्टीची स्ट्रॅटेजी आहे याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आज टाईम फ्रेम 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवर काम करायचे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा स्टॉप लॉस तुम्हाला अतिशय स्ट्रिक्टली 10 पॉईंटलाच ठेवायचा आहे. म्हणजे आपल्या या स्ट्रॅटेजीनुसार आपली जी कॅन्डलची एंट्री होणार आहे, या कॅन्डलच्या एंट्रीनंतर तिचा हाय आणि लो या दोन्ही बाजूला, हाय साईडला 10 पॉईंट्स प्लस आणि लो साईडला 10 पॉईंट्स मायनस, आपलं जे 10 पॉईंट लेवरेजचं जे गणित आहे ते तुम्हाला स्ट्रिक्टली 10 पॉईंटचं ठेवायचे. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला तर आपल्याला रिएंट्री कशी घ्यायची आहे याबद्दलसुद्धा तुम्हाला एकदम स्ट्रिक्ट राहायचं आहे. तर आपण आज महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहे की आपल्याला एंट्री कधी आणि कशी घ्यायची आहे आणि जर आपला स्टॉप लॉस हिट झालाच, स्टॉप लॉस हिट होतो पण स्टॉप लॉस हिट होण्याचं प्रमाण म्हणजे 10 ट्रेडमध्ये एखाद्या ट्रेडमध्ये आहे, आणि जर आपला स्टॉप लॉस हिट झालाच तर आपल्याला रिएंट्री कशी घ्यायची आहे तेसुद्धा आपण आज शिकणार आहोत. आणि जर रिएंट्रीमध्ये सुद्धा, म्हणजे जर आपला डबल स्टॉप लॉस लागला जो की पूर्ण तुमच्या 1 किंवा 2 महिन्याच्या पिरियडमध्ये एखाद्या वेळेस लागू शकतो, स्टॉप लॉस लागणं हे साहजिक आहे. जर स्टॉप लॉस न लावता किंवा स्टॉप लॉस न लागता जर ट्रेड भेटत राहिले असते तर आज जगात बाकी लोकांनी दुसरं कोणतं काम करण्यापेक्षा फक्त ट्रेडिंगमध्येच आपलं करिअर केलं असतं. स्टॉप लॉस हा ऑप्शन ट्रेडिंग या गेमचा भाग आहे आणि मार्केटकडनं जसं आपण घेतो तसं मार्केटला थोडंफार काहीतरी द्यावं लागतंच. पण जर रोज लॉस करत बसण्यापेक्षा किंवा हेवी ट्रेडिंग करण्यापेक्षा एकच पण कन्फर्म जर तुम्हाला ट्रेड भेटत असेल तर एखादा स्टॉप लॉस द्यायलासुद्धा काही हरकत नाही आहे. तुमचं जर झिरोदा प्लॅटफॉर्ममध्ये अकाउंट नसेल तर आजच अकाउंट ओपन करून घ्या, कारण आपल्या ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्यातल्या बऱ्याचशा स्ट्रॅटेजीज या झिरोदा प्लॅटफॉर्मवर आपण शिकवत असतो. क्वचित एखाद 2 स्ट्रॅटेजी आपण ट्रेडिंग व्ह्यूवर शिकवल्या आहेत, पण बाकी झिरोदामध्ये तुम्हाला ज्या फॅसिलिटीज भेटतात त्या तुम्हाला बाकी ब्रोकरकडे भेटत असतीलच याची मला खात्री नाही. तर आता जास्त वेळ न घालवता आपण स्ट्रॅटेजी कशी काम करते आणि स्ट्रॅटेजीचे जे काही नियम आहेत ते आपण प्रत्यक्ष चार्टवर बघूयात. तर हा माझा झिरोदाचा प्लॅटफॉर्म आहे. आपण इथे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे टाईम फ्रेम ठेवणार आहोत 5 मिनिट. आणि आपल्याला काय बघायचं आहे तर मार्केट जेव्हा 99:15 ओपन होतं तर तुम्ही आत्तापर्यंत ऐकलं असेल भरपूर वेळा की जगातले खूप सारे असे स्काल्पर्स आणि ट्रेडर्स आहेत की जे पहिल्या 15 मिनिटानंतरच ट्रेडिंगला सुरुवात करतात, म्हणजे साधारण 9:30 त्यांचा ट्रेड चालू होतो. आणि बरेचसे लोक असं आहेत की जे 15 मिनिटाच्या कॅन्डलवर, म्हणजे जेव्हा तुमची 15 मिनिटाची पहिली कॅन्डल फॉर्म होते त्या कॅन्डलचा हाय ब्रेक झाला तर हायर साईडला आणि जर लो ब्रेक झाला तर लोअर साईडला, हा एक खूप जास्त वापरला जाणारा ट्रेडिंगचा प्रकार तुम्ही आत्तापर्यंत ऐकला असेल. तर त्याच्यामुळे आपली ही जी स्ट्रॅटेजी आहे ही आपण पहिले 15 मिनिटं संपल्यानंतर जी आपली पुढची कॅन्डल 5 मिनिटाची फॉर्म होईल, म्हणजे ही 99:15 2, 3, 4 आणि ही 5वी कॅन्डल, जेव्हा तुमची 9:35 कॅन्डल फॉर्म होईल या कॅन्डलनंतरच आपण आपला ट्रेड घेणार आहोत. ही 9:35 कॅन्डल म्हणजे आपली डिसिजन कॅन्डल आहे. तर ही आपली 9:35 कॅन्डल आहे, तिच्यावरती जेव्हा आपण होवर करतो तेव्हा आपल्याला हाय आणि लो मार्क करायचं आहे.
हाय आहे ह्या कॅन्डलचा 44,587 88 आणि लो आहे 44,555. तर हायर साईडला 10 पॉईंट्स म्हणजे 44,598 आणि 44,545 या दोन लेवल आपल्याला मार्क करून घ्यायच्यात. जसा हाय किंवा लो या ज्या आपल्या आत्ता इथं हा चॅनल तयार झालेला आहे, तर या चॅनलचा हाय किंवा लो जसा ब्रेक होईल त्या बाजूला आपल्याला एंट्री ही घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघाल 44,598 साधारण आपली इथे एंट्री बनत होती आणि त्यानंतर त्याच कॅन्डलने तुम्हाला साधारण 44,660 म्हणजे जवळजवळ 62 पॉईंट्स आणि त्याच्या पुढच्या कॅन्डलने 670 म्हणजे जवळजवळ 72 पॉईंट्स तुम्हाला दिलेले आहेत. 5 मिनटामध्ये एवढे पॉईंट्स खूप झाले जेव्हा तुम्ही एका ट्रेडमध्ये रिअल मनी घेऊन ट्रेड करत असता. त्याच्यानंतर आपण 10-20-25 पॉईंटच्या मुवमेंटला बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. तर त्यापेक्षा ही जास्त सेफ अशी स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्हाला कमीत कमी 50 पॉईंटचं टार्गेट तरी ॲज्युम करून चालायचे. 50 पॉईंट्स तुम्हाला साधारण भेटतात कारण पहिल्या 15 मिनटामध्ये जे काही ॲक्टिव्ह ट्रेडर आहेत किंवा तुमच्या ज्या तुमच्या ट्रेडिंगच्या आदल्या दिवशी ज्या तुमच्या पोझिशन ट्रेडर लोकांनी बनवलेल्या आहेत त्या पहिल्या 15 मिनटामध्ये बऱ्यापैकी क्लोज होत असतात. आणि त्याच पहिल्या 15 मिनटामध्ये जे आज ट्रेड करतायत त्या ट्रेडिंग डेच्या दिवशी, तर ते साधारण पहिल्या 15 मिनटाच्या कॅन्डलनंतरच आपल्या पोझिशन बनवत असतात. त्याच्यामुळे पुढचे 5 मिनटाची जी कॅन्डल आहे ती पूर्ण होऊन द्यायची आपल्याला 9:35 कॅन्डल, जेणेकरून बऱ्यापैकी ट्रेड एक्झिटसुद्धा झालेले असतात आणि नवीन ट्रेडरनी त्याच्यामध्ये एंट्रीसुद्धा घेतलेली असते. तर त्या कॅन्डलच्या हाय आणि लोला 10 पॉईंट्स प्लस आणि मायनस आणि त्याच्यानंतर आपली ही जी एंट्री बनती आहे ती अशी. तर स्ट्रॅटेजी दिसायला सोपी आहे पण जेव्हा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये ॲक्च्युअलमध्ये जेव्हा यूज कराल त्यावेळेस तुम्हाला थोड्याशा प्रॅक्टिसची आणि क्विकनेसची गरज आहे. कारण तुम्हाला तुमचा प्रॉफिट वेळेवर बुक करता आला नाही तर मोमेंट जी आहे बँक निफ्टी आहे खूप व्हॉलाटाईल असतो. त्याच्यानंतर ही तुम्ही मुवमेंट बघू शकता तुमच्या स्टॉप लॉसपर्यंत ती आलेली आहे. हां, आणि जर तुमच्या सी साईडला तुम्हाला जर ट्रेड भेटला तुमचा हा लो पॉईंट जो तुम्ही मार्क केलेला इथे 10 पॉईंट मायनस करून हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे सी ट्रेडसाठी. आपण हे जे आहे आपला हा रिसेंट ट्रेडिंग डे आहे, हा म्हणजे आत्ता शुक्रवारचा जो दिवस होता 30 जून त्या दिवसाचं हे तुम्हाला दाखवलं आहे. आपण त्याच्या एक दिवस आधी जाऊन बघूया. 9:35 कॅन्डल हाय आहे 302, लो आहे 245, म्हणजे हाय असणार 312 आणि लो असणार आहे 235. तर तुम्ही इथं बघू शकता की ज्या वेळेस हा इथे लो ब्रेक झाला या 9:35 कॅन्डलनंतर लो ब्रेक झाला त्याच्यानंतर तुम्हाला एक चांगली मुवमेंट डाऊन साईडला भेटलेली आहे. 235 पासून साधारण 168 एवढा लो मारलेला आहे म्हणजे साधारण ते 35 पॉईंट्स आणि हे 32 पॉईंट्स म्हणजे जवळजवळ तुम्हाला 67 पॉईंटचं टार्गेट इथं आरामात भेटलेलं आहे. रिएंट्री कशी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. रिएंट्रीसुद्धा खूप महत्त्वाची आहे आणि रिएंट्रीमध्ये जे तुम्हाला टार्गेट भेटतात त्याच्यामध्ये तुमचे 100 पॉईंट तर कुठं गेले नाहीत. 100 पॉईंट्स आरामात तुम्ही रिएंट्रीमध्ये मिळवू शकता जर तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. तर तुम्ही स्टॉप लॉस हिट जेवढा झाला आहे त्याच्या डबल प्रॉफिट त्या दिवशी जर तुम्ही 100% घेऊ शकता. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि जे तुम्हाला पॉईंट्स महत्त्वाचे वाटत आहेत त्याचा स्क्रीनशॉट घ्या किंवा लिहून ठेवले तर अतिउत्तम. तर आपण एक दिवस अजून बघूया मागे जाऊन. जी तुमची 9:35 कॅन्डल तिचा हाय आणि लो तुम्ही इथं मार्क केला आहे. हाय आहे 43,750 आणि लो आहे 43,716 म्हणजे 43,706 आणि 43,760 बरोबर 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवायचा कंपल्सरी. इथं थोडं पुढं मागं होत असेल पण तुम्ही थोडं झूम करून तुमचा स्टॉप लॉस व्यवस्थित सेट करा. आता हे शिकवताना जर हे झूम करून आणि सगळं करत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल. तर
या ठिकाणी बघू शकता। हां आता डबल स्टॉप लॉस किंवा री एंट्रीचा इथं तुम्हाला एक खूप छान उदाहरण भेटलेलं आहे। इथं बघा आपली ही जी 935 कॅन्डल आहे, त्या कॅन्डलचा आपल्याला पहिली एंट्री भेटली लो साईडला इथे, तर साधारण 706 नंतर तुम्हाला इथं टार्गेट भेटलं आहे 695चं, म्हणजे 10-12 पॉईंट्स भेटलेले आहेत फक्त। आणि साहजिक आहे इथं स्टॉप लॉस तुमचा हिट झाला आहे, तर स्टॉप लॉस हिट जर झाला तर समजा तुम्ही इथं एका लॉटने एंट्री घेताय, एका लॉटमध्ये ट्रेडिंग करताय, किंवा तुम्ही 5 लॉटने ट्रेडिंग करताय, आणि 5 लॉटने ट्रेडिंग करताना तुमच्या आता समजा 2 दिवसाची टार्गेट तिकडे हिट झाली, पण तिसऱ्या दिवशी तुमचा इथं स्टॉप लॉस जर हिट झाला तर काय करायचं? जेव्हा री एंट्री बनेल, म्हणजे हा जो हायर पॉईंट आहे जिथे तुमचा स्टॉप लॉस हिट झाला आहे, त्या हायर पॉईंटच्या वरती जसं मार्केट निघेल, आणि जर तुम्हाला तिथे ग्रीन कॅन्डल आणि जर खाली असेल तर रेड कॅन्डल, जर तुम्हाला इथे ग्रीन कॅन्डल जर भेटली, भेटते शक्यतो, जर ग्रीन कॅन्डल भेटली तर तुमचा हाय जसा ब्रेक होईल त्या ठिकाणी तुम्हाला री एंट्री घ्यायची आहे सी साईडच्या ट्रेडमध्ये डबल क्वांटिटीमध्ये। म्हणजे तुम्ही जर एक लॉटने ट्रेड करता तुम्ही 2 लॉटमध्ये एंट्री घ्या, बिंदास्त घ्या, आणि जर तुम्ही 5 लॉटमध्ये ट्रेड करता तुम्ही 10 लॉटने एंट्री घ्या, तुम्हाला इथे बघू शकता 760 नंतर साधारण इथं हाय भेटलेला आहे 822चा, म्हणजे साधारण तुम्हाला इथे 62 पॉईंट्स भेटलेले आहेत। आणि तुम्ही जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुमचं इथं स्टॉप लॉस लागलेलं नाही आहे, या ट्रेडमध्ये तुमचा स्टॉप लॉस लागलेला नाही आहे। तुम्ही जर 62 पॉईंट बाहेर घेऊन जर बाहेर पडले, 62 ते 65 पॉईंट्स तुम्हाला इथं भेटलेले आहेत, ते जर घेऊन तुम्ही बाहेर पडला तर वेल अँड गुड। पण जर तुमची जर जास्त प्रॉफिट कमवण्याची किंवा जास्त पॉईंट्स गेन करण्याची इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता इथं तुमचा स्टॉप लॉस लागलेला नाही आहे। आणि त्याच्यानंतर जे मार्केटने हायर साईडला तुम्हाला ब्रेकआउट दिलेला आहे, तर साधारण 44175 म्हणजे तुमची एंट्री होती 44760 आणि 44175 म्हणजे हे 240 पॉईंट्स प्लस वरचे 175 म्हणजे जवळजवळ 430 ते 435 पॉईंट्स तुम्हाला इथे आरामात भेटलेले आहेत। अजूनसुद्धा हाय मारलेला आहे 194 म्हणजे 200 पॉईंट्सचा, तर साधारण तुम्हाला 350 ते 400 पॉईंट्स इथे आरामात तुम्हाला राईड करता आलेले आहेत। मी तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच की जर तुमचा स्टॉप लॉस लागला आणि जर री एंट्री भेटली तर तुम्ही तुमच्या स्टॉप लॉसच्या डबल ट्रिपल 4 टाईम्स प्रॉफिट आरामात कमवू शकता। री एंट्री तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करतो। आपण अजून काही दिवसांचे ट्रेड बघूया। 935 कॅन्डल तुम्हाला इथं दिसती आहे, 769 760 हाय आहे आणि 712 लो आहे, तर आपण 770 आणि 702 अशा मार्किंग करणार आहोत। तर इथं प्रॉफिट अतिशय जबरदस्त झालेला आहे। जर ह्या स्ट्रॅटेजीचा तुम्ही रोज जरी वापर केला तरी तुम्हाला दिवसातला हा एक ट्रेड तुमचं दिवसातलं जे काही तुमचं टार्गेट आहे ते आरामात मिळवून देऊ शकतो। तुम्ही हे आत्ता खूप साऱ्या अशी इथं उदाहरणं बघताय, अजून आपण उदाहरणं बघणार आहोत। डबल स्टॉप लॉस तुम्हाला आत्ताच्या उदाहरणामध्ये समजलं नसेल तर अजून एखादा डबल स्टॉप लॉसचं उदाहरण आपण नक्की घेऊया। तर इथं साधारण 702 म्हणजे 700 आसपास तुम्हाला एंट्री भेटली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला जवळजवळ 555चा इथं लो आहे, म्हणजे साधारण तुम्हाला 145 पॉईंट्स इथं आरामात भेटलेले आहेत। एक दिवस अजून मागू जाऊया, ही आहे तुमची 935 कॅन्डल, हाय आहे 657चा, लो आहे 521चा, म्हणजे आपण 667 इथं एंट्री भेटणार आहे आपल्याला। लो साईडला तुमचं इथं 511 स्टॉप लॉस असेल, 667 हाय साधारण घेतला आहे 792चा, म्हणजे जवळजवळ 135 पॉईंट तुम्हाला इथे भेटलेले आहेत। आणि जर तुम्ही व्यवस्थित जर बघितलं तर तुमचा स्टॉप लॉस तर इथं कुठेच दिवसभरात लागलेला नाही आहे आणि तुम्हाला साधारण टार्गेट भेटला आहे 822पर्यंतचं, म्हणजे 667 ते 822 असं तुम्हाला साधारण
150 पॉइंटच्या आसपास टार्गेट त्या दिवसाचं आरामात बुक करता आलेलं आहे. एक दिवस अजून ही आहे तुमची 9:35 ची कॅन्डल, हाय 973, लो आहे 927, तर 983 अपसाईडला आणि 917 डाऊन साईडला. तर इथं बघू शकता जेव्हा तुम्हाला एंट्री भेटली आहे त्याच्यानंतर साधारण 883 म्हणजे 917 ते 883 जवळजवळ तुम्हाला 40 पॉईंट्स इथं भेटलेले आहेत. अजून एक दिवस, एक शेवटचं एक्झाम्पल आपण घेऊया डबल स्टॉप लॉसचं. आपण थोडं सापडावं लागेल डबल स्टॉप लॉस, कारण शक्यतो याच्यामध्ये डबल स्टॉप लॉस स्टॉप लॉस लागत नाही. हां, हे खूप छान उदाहरण भेटलेलं आहे. इथं बघा 9:35 ची कॅन्डल, 937 हाय, 865 लो, म्हणजे 947 हाय साईडला मार्क करा आणि लो आहे 865, म्हणजे 855 तुमची एंट्री कॅन्डल, एंट्री पॉईंट तुमचा 9855. तर 855 तुम्हाला इथं जी एंट्री भेटली आहे त्याच्यानंतर साधारण तुम्हाला इथे लो 722 म्हणजे जवळजवळ 132 पॉईंट्स तुम्हाला इथे आरामात भेटलेले आहे. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तुमचा स्टॉप लॉससुद्धा बराच वेळ लागलेला नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही इंट्राडेमध्ये जिथे तुम्हाला 2-3 तास होल्ड करण्याची तुमची जर कॅपॅसिटी असेल तर खूप चांगले रिटर्न्स या स्ट्रॅटेजीमधून तुम्हाला आरामात भेटू शकतात. हे बहुतेक डबल स्टॉप लॉसचं उदाहरण असू शकतं. येस, 9:35 हाय आहे 502, लो आहे 448. तर इथं बघू शकता तुम्ही 510, मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं तुमचा स्टॉप लॉस हा कंपल्सरी स्ट्रिक्ट ठेवायचा आहे. कारण तुम्ही इथं बघू शकता 502 हाय आहे कॅन्डलचा आणि आपण स्टॉप लॉस ठेवला 512 आणि तुम्ही बघू शकता ही जी कॅन्डल आहे तिने आपला जो स्टॉप लॉस आहे तो हिट झालेला नाही आहे. कारण हाय तुम्हाला 510.9 म्हणजे साधारण 511 हाय मारलेला आहे, स्टॉप लॉस हिट झाला नाही. स्टॉप लॉस स्ट्रिक्टली 10 पॉईंटचा का ठेवायचा आहे हे तुम्हाला आता चांगलं समजलं असेल. तर इथे बघू शकता 439 आणि लो साधारण आहे 347, म्हणजे जवळजवळ 90 पॉईंट तुम्हाला इथं 92 पॉईंट्स आरामात भेटलेले आहेत. आणि अजून एक तुम्ही ऑब्झर्व केला असेल, या स्ट्रॅटेजीचा जर तुम्ही वापर केला तर तुम्हाला खूप कमी वेळेस असं सुद्धा दिसून येईल की दिवसभर तुमचा स्टॉप लॉस हा लागलेला नाही आहे. डबल स्टॉप लॉसचं उदाहरण इथं भेटलेलं आहे साधारण, सॉरी डबल री एंट्रीचं उदाहरण इथं भेटलेलं आहे. तर 9:35 ची कॅन्डल, हाय 888, लो 859, म्हणजे 898 आणि 859 म्हणजे 849. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 898 साधारण हाय इथे घेतलेला आहे 964, 898 ते 964 म्हणजे आपलं जे 50 पॉईंटचं जे टार्गेट आहे हे तर इथं अचीव झालेलं तुम्हाला दिसत आहे. पण तरीसुद्धा समजा तुमचा ट्रेड इथे एक्झिट झाला नाही आणि स्टॉप लॉस जर लागला, 50 पॉईंट्स तुम्हाला इथे दिसत आहेत आरामात भेटलेले आहेत. 50 पॉईंट स्पॉटमध्ये म्हणजे तुम्हाला 30 ते 35 पॉईंट आरामात तुम्हाला तुमच्या ऑप्शनच्या ज्या स्ट्राईक प्राईज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मुवमेंट आरामात भेटते. 50 पेक्षा सुद्धा जास्त म्हणजे जवळजवळ इथं तुम्हाला 66 पॉईंट आरामात भेटलेले आहेत. पण तरीही आपण रिएंट्रीचं उदाहरण एकदा समजून घ्यायचं आहे म्हणून इथं समजूया की आपला इथे स्टॉप लॉस हिट झालाच तर जी तुमची जी रिएंट्री बनती आहे ती डबल तुमच्या क्वांटिटीजनी, म्हणजे एक लॉट असेल तर 2 लॉट, 5 असतील तर 10 लॉट, 10 असतील तर 20 लॉट एंट्री घ्या आणि रिझल्ट तुमच्या समोर आहे. अतिशय ह्यूज प्रॉफिट तुम्ही रिएंट्रीच्या ट्रेडमध्ये सुद्धा आरामात बुक करू शकता. तर मित्रांनो, स्ट्रॅटेजी
शिकायला अतिशय सिंपल जरी वाटत असली तरी लाईव्ह मार्केटमध्ये सुरुवातीला ट्रेड करताना पेपर ट्रेड करा आणि त्याच्यानंतर एकलॉटने ट्रेडिंग चालू करा. खूप चांगला डिसेंट प्रॉफिट तुम्ही रोज बुक करू शकता. तुमचं स्टॉप लॉस हिट होण्याचं प्रमाण अतिशय कमी होऊन जाईल. आणि डिसिप्लिन ठेवा, रोज हा एक ट्रेड घेतला तरी तुम्ही एक चांगला प्रॉफिट घरी घेऊन जाऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला या स्ट्रॅटेजीमध्ये अजूनही काही शंका असतील तर बिंदास कमेंट्समध्ये विचारा. धन्यवाद. जय शिवराय. पुढच्या शनिवारी अशाच एक अफलातून स्ट्रॅटेजीने आपण आपल्या एक ट्रेडिंग जर्नीला एक चांगला बदल घडवण्याची एक चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. जय शिवराय.